मुलांनो, कालच्या तासाला आपण संचांवरील क्रिया यामध्ये एक क्रिया आपण पाहिलेली होती, ती होती दोन संचांचा छेद। ही क्रिया आपण काल अगदी सविस्तरपणे पाहिली। मग दोन संचांचा छेद म्हणजे काय? जर संच ए आणि संच बी असे दोन संच दिले असतील तर संच ए आणि संच बी मधील जे सामायिक घटक आहे त्या सामायिक घटकांचा संच म्हणजे त्या दोन संचांचा छेद संच होय। हे आपण काल पाहिलेलं होतं। त्यानंतर आपण अजून काय पाहिलं? आठवा बरं काय पाहिलं? हा ठीक आहे, आपण काय पाहिलं? विभिन्न संच। विभिन्न संच म्हणजे काय? की जर संच ए आणि संच बी असे दोन संच दिले असतील आणि त्या दोनही संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल अशा वेळेला त्या दोन्ही संचांना विभिन्न संच किंवा विभक्त संच असे म्हणतात। ठीक आहे, आणि आजच्या तासाला आपण इथे दुसरी क्रिया पाहणार आहोत, ती म्हणजे दोन संचाचा संयोग। ठीक आहे, मग दोन संचाचा संयोग म्हणजे काय? की जर संच ए आणि संच बी असे दोन संच दिले असतील तर त्या दोन्ही संचांमधील सर्व घटकांचा मिळून जो तिसरा संच तयार होणार आहे त्या संचाला त्या दोन संचाचा संयोग संच असं म्हटलं जातं। मग संयोग संच कसा लिहितात ते पहा। ए संयोग बी हा संच अशा प्रकारे लिहिला जातो। याच्यामध्ये ए संयोग बी संचातील घटक एक्स असे आहेत की एक्स हे ए संचातील घटक आहेत किंवा एक्स हे बी संचातील घटक आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे संयोग संच लिहिला जातो। आणि संयोग संच लिहिण्यासाठी गणितीय भाषेमध्ये अशा प्रकारचं चिन्हांकन वापरलं जातं। हे लिहिताना अशा प्रकारे चिन्हामध्ये लिहितात आणि त्याचं वाचन करताना ए संयोग बी अशा प्रकारे त्याचं वाचन केलं जातं। आता ह्या दोन संचांच्या संयोगाचं किंवा संयोग संचाचं आपण उदाहरण पाहूया। पहा, त्यामध्ये संच ए घेऊया आपण। ए बी सी डी ई आणि संच बी मधील घटक आहे, संच बी मधील घटक आहे टी आर आणि ई। ठीक आहे, तर ह्या दोन्ही संचाचा संयोग संच आपल्याला पाहावायचा असेल तर ए संयोग बी आपल्याला कसा लिहावा लागेल? या दोन्ही संचातील सर्व घटकांचा मिळून आपल्याला संयोग संच लिहावा लागेल। कसा? ए बी सी डी ई टी आणि आर। ठीक आहे, आता या दोन्ही संचामध्ये ई आणि ई हे दोन्ही घटक कसे आहेत? सामायिक आहेत, त्यामुळे आपण तो ई हा घटक एकदाच लिहितो। हे आपल्याला माहिती आहे, आपण हे सुरुवातीलाच पाहिलेलं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे संच लिहितोय। आता हे संच आपल्याला विभिन्न आकृतीने दाखवता येतील का? तर येतील, तर ते कसे ते पहा। हा आहे आपला संच ए। ठीक आहे, ए संचातील घटक आणि हा आहे आपला संच बी। या दोन्ही संचामध्ये कोणता घटक सामायिक आहे? ई हा घटक सामायिक आहे। मग ह्या ई या संचामध्ये कोणते घटक आहेत? ए बी सी डी आणि हा ई, आणि बी या संचामध्ये कोणते घटक आहेत? टी आर आणि ई। मग बी या संचामध्ये टी आणि आर असे हे घटक आहेत। मग ह्या दोन्ही संचांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? संयोग संच। म्हणजे हा जो पूर्ण संच आहे या पूर्ण संचाला ए संयोग बी असं देखील ह्या पूर्ण संचाला म्हटलं जातं। ठीक आहे, आता यानो आता इथे फळ्यावरती एक प्रश्न लिहिलेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे। काय आहे प्रश्न पहा। इथं आपल्याला वेण आकृती दिलेली आहे आणि या वेण आकृतीवरून हे आपल्याला दिलेले सर्व संच या ठिकाणी लिहायचे आहे। तर पहा, आपल्याला सुरुवातीला कोणता संच लिहायचा आहे? विश्व संच। म्हणजे ह्या वेण आकृतीमध्ये जे काही घटक तुम्हाला दिसत आहेत ते सगळे घटक
विश्वसंचामध्ये असतील मग ते कोणते असतील पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 तर ते आपण घटक आता इथे लिहूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हा झाला विश्व संच. त्यानंतर कोणता घटक लिहायचा आहे, कोणता संच लिहायचा आहे, ए संच. आता ए संच इथे आहे, ए संचामध्ये कोणकोणते घटक आहेत पहा, 2, 4, 6, 8 आणि 10. ए संचातील घटक 2, 4, 6, 8 आणि 10 ठीक आहे. त्यानंतर बी संचामध्ये कोणते घटक आहेत, 1, 7, 3, 5, 8 आणि 10. 1, 7, 3, 5, 8 आणि 10 हा आपण लिहिला संच बी. मुलांना इथे आपल्याला 14 संच विचारलेला आहे, ए संयोग बी. मग ए संयोग बी म्हणजे काय, कि ए संचामध्ये आणि बी संचामध्ये असणारे सर्वच्या सर्व घटक आपल्याला ए संयोग बी मध्ये लिहावे लागतील. मग ते घटक कोणते आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 10 हे घटक आपल्याला ए संयोग बी या संचामध्ये लिहिता येतील. त्यानंतर ए छेद बी संच आपल्याला कसा लिहावा लागेल, ए छेद बी संच आपल्याला या विण्याकृतीमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो आहे, ए आणि बी या दोन्ही संचामधील असणाऱ्या सामायिक घटकांचा संच म्हणजे ए छेद बी. आणि तो संच कोणता आहे, 8 आणि 10 हे दोन घटक असणारा संच म्हणजे ए छेद बी. मग तो संच काय असेल, ए छेद बी बरोबर 8 आणि 10 हा तो संच आहे ठीक आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे ए या संचाचा पूरक संच. आता ए संच कुठे आहे, इथे आहे, आणि विश्वसंच इथे आहे. मग पूरक संच म्हणजे काय, ए संचामध्ये नसणारे परंतु विश्वसंचामध्ये असणारे सर्व घटक म्हणजे ए चा पूरक संच ठीक आहे. मग आता ते घटक कोणते आहेत पहा, आपण लिहूया, 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 12 हा आहे ए चा पूरक संच. त्यानंतर बी चा पूरक संच काय असेल, बी या संचामध्ये असणारे परंतु सॉरी बी या संचामध्ये नसणारे परंतु विश्वसंचामध्ये असणाऱ्या घटकांचा संच म्हणजे बी चा पूरक संच. मग तो पूरक संच काय असेल पहा, आपण लिहूया, 2, 6, 4, 12, 11 आणि 9 ठीक आहे. हा आहे बी चा, बी या संचाचा पूरक संच. त्यानंतर आपल्याला आठवा संच कोणता लिहायचा आहे, ए संयोग बी या संचाचा पूरक संच. मग ए संयोग बी कुठे आहे, इथं. ए संयोग बी म्हणजे ए संयोग बी या संचामध्ये नसणारे परंतु विश्वसंचामध्ये असणारे असे कोणते घटक आहेत, तर ते आहेत 12, 11 आणि 9 ठीक आहे. आणि अजून आपल्याला 14 संच कोणता लिहायचा आहे, ए छेद बी या संचाचा पूरक संच म्हणजे ए छेद बी या संचाचा पूरक संच म्हणजे या संचामध्ये नसणारे परंतु विश्वसंचामध्ये असणाऱ्या सर्व घटकांचा समूह म्हणजे कोणतं, 8 आणि 10 या दोन संख्या सोडून उरलेल्या ज्या सर्व संख्या आहेत त्या ए छेद बी च्या पूरक संचामध्ये असतील. ते आता आपण लिहूया, 2, 4, 6, 1, 7, 3, 5, 12, 11 आणि 9 ठीक आहे. तर मुलांनो हे सगळे संच आपण ह्या वेण्याकृतीनुसार लिहिलेले आहे. आता आपण इथून पुढे पाहणार आहोत ते म्हणजे संयोग. मुलांनो आता आपण पाहणार आहोत संयोग संचाचे गुणधर्म. संयोग संचाचे काही गुणधर्म आहेत ते आपण व्यवस्थितपणे बघूया. पहा, पहिला गुणधर्म आहे ए संयोग बी बरोबर बी संयोग ए. ए आणि बी हे दोन संच दिलेले असतील, त्या दोन्ही संचाचा संयोग संच
ए संयोग बी असा घेतला किंवा तो बी संयोग ए असा घेतला तरी सुद्धा दोन्ही संच कसे येतात समान येतात. हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म आपण पाहतोय जर ए उपसंच बी असेल तर ए संयोग बी हा जो संच येणार आहे तो काय आहे बी असतो कारण ए हा बी या संचाचा उपसंच असतो आणि त्यामुळे ए आणि बी या दोघांचा मिळून जो संच तयार होणार आहे तो काय असणार आहे संच बी असतो. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे ए हा ए संयोग बीचा उपसंच असतो तशाच प्रकारे बी हा संच देखील ए संयोग बी या संचाचा उपसंच असतो कारण ए संयोग बी हा जो संच तयार झालेला आहे हा संच संच ए आणि संच बी या दोन्हींचा मिळून तो तयार झालेला असतो त्यामुळे संच ए आणि संच बी हे दोन्ही संच ए संयोग बी या संचाचे उपसंच असतात. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे ए संयोग ए चा पूरक संच हा जो संच येतो तो विश्वसंच येतो. आता हे जे हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म आपण थोड्या वेळाने सविस्तरपणे पाहूया. पाचवा गुणधर्म आहे ए संयोग ए याचा जो संच येतो तो ए संचच येतो. आणि सहावा गुणधर्म आहे ए संयोग रिक्त संच ए संयोग फाय संच ह्याचा जो संच येतो तो ए संच येतो. ठीक आहे कारण ए फाय या संचामध्ये एकही घटक असत नाही त्यामुळे ए संयोग फाय संचाचा संच जो आहे तो एच संच येतो. ठीक आहे आता आपण याच्यामध्ये जे चौथा गुणधर्म आहे ए संयोग ए संचा ए संचाचा पूरक संच तो विश्वसंच येतो तो आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. ए संयोग ए संचाचा पूरक संच हा येतो विश्वसंच. त्यासाठी आपल्याला विश्वसंच आणि ए संच असे दोन संच घ्यावे लागतील. आपण विश्वसंच घेतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हा आहे आपला विश्वसंच. आपण संच ए घेतोय एक तीन पाच सात आणि नऊ. ठीक आहे विश्वसंच आहे हा एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहे आणि जो ए संच आहे तो एक ते दहा पर्यंतच्या असणाऱ्या विषम संख्या आहेत. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल ए चा पूरक संच काढावा लागेल. मग तो ए चा पूरक संच काय येणार आहे दोन चार सहा आठ आणि दहा हा ए चा पूरक संच असेल. ठीक आहे आणि आता मग आपल्याला कोणता संच घ्यायचा आहे ए संयोग ए चा पूरक संच हा कोणता येतोय हे दोन्ही संच ए आणि ए संचाचा जो पूरक संच आहे त्यांचा आपल्याला संयोग संच घ्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे ह्या दोन्ही संचातील जे घटक आहेत ते आपल्याला एकत्रितपणे लिहावे लागतील. म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. ठीक आहे या ठिकाणी आपण पाहतोय ए संयोग ए संचाचा पूरक संच हा याचा जो संच आलेला आहे तो कोणता संच आहे विश्वसंच आहे. म्हणून ए संयोग ए चा पूरक संच बरोबर विश्व संच ही एक संयोग संचाचा हा एक गुणधर्म या ठिकाणी आपण आता पाहिलेला आहे. आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे संचातील घटकांची संख्या. तर हे काय आहे की दिलेल्या संचामध्ये किती घटक आहेत हे आपल्याला पाहावे लागतील. ते लिहावे लागतील आणि त्याच्यावर त्या आधारित आपल्याला उदाहरणे सोडवावी लागतील. त्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कसं मोजणार पहा की संचामध्ये किती घटक आहेत ते आपल्याला मोजावे लागतील. तर पहा याच्यामध्ये संच ए जो दिलेला आहे त्या संच ए मध्ये काय घटक असतील ए बी सी डी ई असे घटक असतील. ठीक आहे तर ह्या संच ए मध्ये जे घटक आहेत ए बी सी डी एकूण किती घटक आहेत आपण मोजू शकतो एक दोन तीन चार आणि पाच. ठीक आहे म्हणून ए या संचातील घटक आपण कसे लिहिणार ए या संचातील घटक बरोबर पाच ते अशा प्रकारे लिहिलं जातं. ठीक आहे मग आता याच्यामध्ये समजा संच बी तुम्हाला दिला असेल
आणि संच बी काय दिलेला आहे तुम्हाला, संच बी मधील घटक x असे आहेत की x ही सममूळ संख्या आहे, x ही सममूळ संख्या आहे, ठीक आहे। आता हा जो संच दिलेला आहे तुम्हाला तो गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेला आहे। गुणधर्म पद्धतीमध्ये संच दिलेला असेल तर आपण त्याच्यामध्ये किती घटक आहेत हे सांगू शकतोय का? नाही। तर सुरुवातीला आपल्याला हा जो संच आहे तो यादी पद्धतीमध्ये लिहावा लागेल। तर हा संच कोणता आहे की x ही सममूळ संख्या आहे आणि आपल्याला माहिती आहे की अशी एकच सममूळ संख्या आहे ती म्हणजे 2। म्हणून संच बी काय येणार आहे, संच बी बरोबर यादी पद्धतीमध्ये कसा येणार आहे तो 2 असा येईल। आणि संच बी मध्ये म्हणजे किती घटक आहे, एकच घटक आहे, म्हणून संच बी मधील घटक किती आहे, संच बी मध्ये घटक फक्त एकच घटक आहे। अशा प्रकारे आपण संचातील घटकांची संख्या मोजून ती आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत ते म्हणजे संयोग संच आणि छेद संच यांच्यातील घटकांची संख्या आपल्याला एका सूत्राने काढता येते। ते सूत्र काय आहे, संयोग संचातील घटकांची संख्या बरोबर ए संचातील घटकांची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी या संचातील घटकांची संख्या। हे जे सूत्र आहे या सूत्रावरून आपण संयोग संच छेद संच याच्यामध्ये जे काही घटक आहे त्या घटकांची संख्या आपण या सूत्रावरून काढू शकतो, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही उदाहरणे आपण हे पहा मुलांनो, आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 14 वरती तुम्हाला एक कृती करण्यास सांगितलेली आहे की त्यांनी काय दिले की संच ए आणि संच बी असे दोन संच दिलेले आहेत आणि ह्या दोन्ही संचावरून या सूत्राचा आपल्याला पडताळा घ्यायचा आहे। तर तो आता आपण इथे घेऊयात। आता याच्यामध्ये इथे काय लिहावं लागेल, आपल्याला संच ए दिलेला आहे आणि संच बी देखील दिलेला आहे। आता याच्यामध्ये संच ए मधील घटकांची संख्या किती आहे आणि संच बी मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या किती आहे ते सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल। संच ए मध्ये किती घटक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8। संच ए मध्ये असणारे घटक किती आहे, 8 आहेत, ठीक आहे। आणि संच बी मध्ये किती घटक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7। संच बी मध्ये किती घटक आहे, 7 घटक आहे, ठीक आहे। आणि आता आपल्याला काय दोन संच घ्यावे लागतील, ए संयोग बी आणि ए छेद बी, हे दोन्ही संच काढून त्या संचामधील घटकांची संख्या आपल्याला काढावी लागेल। आता आपण काढूया ए संयोग बी। ए संयोग बी म्हणजे काय, तर ए आणि बी या दोन्ही संचामधील घटकांनी मिळून तयार होणारा संच म्हणजे ए संयोग बी। सुरुवातीला आपल्याला काय बघावं लागेल की याच्यामध्ये काही सामायिक घटक आहेत का, तर आहेत। कोणते, एक सामायिक आहे, 2, 1, 2, त्यानंतर 13 हे घटक याच्यामध्ये सामायिक आहेत। मग आता पहा, 1, 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 4, 6, 8 आणि 12 हा झाला ए संयोग बी। मग ए संयोग बी या संचामध्ये किती घटक आहेत, ए संयोग बी या संचामध्ये किती घटक आहेत आपण मोजूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 एवढे घटक आहेत, ठीक आहे। आणि ए छेद बी आता आपल्याला घ्यावा लागेल, ए छेद बी या हा संच आपल्याला घ्यावा लागेल। आता ए छेद बी म्हणजे काय, तर ए आणि बी ह्या दोन्ही संचामध्ये सामायिक असणाऱ्या घटकांचा संच। मग किती सामायिक घटक आहेत, 1, 2 आणि 13 हे 3 घटक ह्या दोन्ही संचामध्ये सामायिक आहे। मग ए छेद बी या घटकात संचातील घटक किती आहेत, एकूण
तीन घटक आहे, ठीक आहे। मग आता याच्यावरून आपल्याला या गुणधर्माचा पडताळा घ्यावयाचा आहे। आता मुलांनो, या नियमाचा पडताळा घेताना आपल्याला अगोदर डावी बाजू आणि त्यानंतर उजवी बाजू दोन्ही बाजू आपल्याला सोडवाव्या लागतील। आता पहा, डावी बाजू काय आहे इथं, डावी बाजू काय आहे, बरोबर ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या। ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या किती आहे, 12, ठीक आहे। याला आपण एक असं नाव देऊया, ठीक आहे। आणि आता आपल्याला उजवी बाजू सोडवावी लागेल, उजवी बाजू सोडवावी लागेल। उजवी बाजू काय आहे, ए संचातील घटकांची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या, ठीक आहे। मग ए संचातील घटक किती आहेत, 8, अधिक बी संचातील घटक किती आहेत, 7, वजा ए छेद बी संचातील घटक किती आहेत, 3। मग हे किती आलं, 15 वजा 3 किती आलं, हे 12, ठीक आहे। याला आपण 2 म्हणूया, व 1 व 2 वरून आपण काय म्हणू शकतो, 1 व 2 वरून आपण असे म्हणू शकतो की डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजे या समीकरणामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही बाजू समान आल्या, अशा प्रकारे आपण या नियमाचा आपण पडताळा घेतलेला। आता मुलांना आपण पान नंबर 16 वरील सराव संच 1.4 मधील हे जे पहिलं उदाहरण आहे ते उदाहरण आपण आता या ठिकाणी सोडवणार आहोत। उदाहरण काय आहे पहा, जर ए संचातील घटकांची संख्या 15, ए संयोग बी संचातील घटकांची संख्या 29 आणि एन ए छेद बी संचातील घटकांची संख्या 7 असेल तर बी संचातील घटकांची संख्या किती हे आपल्याला शोधायचं आहे। आपल्याला तो नियम माहिती आहे, नियम काय आहे, ए संयोग बी संचातील घटकांची संख्या बरोबर ए संचातील घटकांची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या, ठीक आहे। आता हा जो नियम आहे हा नियम आपण इथे लिहिलेला आहे आणि या नियमावरून आपण बी संचातील घटकांची संख्या आपण काढणार आहोत। आता याच्यामध्ये ए संयोग बी संचातील घटकांची संख्या किती आहे, 29 बरोबर ए संचातील घटकांची संख्या 15 अधिक बी संचातील घटकांची संख्या आपल्याला काढायची आहे वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या 7, ठीक आहे। आता याच्यामध्ये 29 बरोबर 15 वजा 7 किती येतं, 15 वजा 7 8, ठीक आहे, अधिक बी संचातील घटकांची संख्या। मग बी संचातील घटकांची संख्या किती येणार आहे, हे 29 आणि हे जे अधिक 8 आहे तिकडे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडील बाजूस गेल्यास ते वजा 8 होतात। मग एन संचातील घटकांची संख्या किती आली आपली, 21, ठीक आहे। अशा प्रकारे आपण नियमाचा वापर करून हे पहिलं गणित इथे या ठिकाणी सोडवलेलं आहे, ठीक आहे। आता मुलांना आजच्या तासाला आपण संचांवरील क्रियामध्ये दोन संचाचा संयोग आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे संचातील घटकांची संख्या आपल्याला कशा प्रकारे काढता येते, ठीक आहे। आणि त्यानंतर आपण हा नियम पाहिला आणि या नियमाचा पडताळा देखील पाहिलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही शंका असल्यास आपण विचारू शकता।